महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने ठेलारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 5 जून पासून उपोषण सुरू आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळे ग्रामीण विधानसभेचे आमदार कुणाल पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व मागण्या समजून घेऊन मुख्यमंत्री विधानसभेमध्ये सर्व मागण्या मांडणार असल्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने ठेलारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 5 जून पासून उपोषण सुरू आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळे ग्रामीण विधानसभेचे आमदार कुणाल पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व मागण्या समजून घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये सर्व मागण्या मांडणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र ठेलारी महासंघा प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोळे, उपाध्यक्ष रामदास कारंडे, खजिनदार दिनेश शरद, सखाराम कोळपे, सोनू तुळे, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, गोविंदा रुपनर, मोतीराम गरदरे, संतोष सगर यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसापासून उपोषण, आज 8 दिवस झाले धुळे या ठिकाणी यांचं उपोषण चालू आहे आणि या संपूर्ण जिल्ह्याभरातल्या संपूर्ण ठेलारी समाजाच्या मागण्या मान्य करण्याकरता यांनी उपोषण केलेले आहे. या मागण्या यांच्या अत्यंत रास्त मागण्या आहेत. त्याच्यामध्ये ह्या मंडळींचं म्हणणं आहे की ज्या ह्या धुळे जिल्ह्यामध्ये जेवढ्या मेंढ्या आहेत या सर्व मेंढ्यांची जनगणना मेंढ्यांची गणना ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण सरकार सांगतं की जेव्हा आम्ही पास तुम्हाला इश्यू करू, वनविभागाकडे जेव्हा जातात तेव्हा जेव्हा पास इश्यू करायचा विषय येतो तेव्हा मेंढ्यांच्या संख्येनुसार त्या ठिकाणी आम्ही पास इश्यू करू असं म्हटलं जातं. परंतु दरवर्षाला मेंढ्यांची गणना ही होत नाही आणि फक्त कागदावरती मेंढ्यांची गणना करून घेतात आणि आम्ही मेंढ्यांची गणना केली अशा प्रकारचं चित्र उभं केलं जातं. ज्या जिल्ह्यामध्ये आज 27 लाख मेंढ्या यांच्या ठेलारी महासंघाच्या सर्वेनुसार आहेत, 57 लाख मेंढ्या त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी शासनाच्या रेकॉर्डवरती फक्त 2 लाख मेंढ्या त्या ठिकाणी दिसत आहेत आणि असा फार मोठा अन्याय या ठेलारी समाजावरती त्यांच्या मेंढपाळ व्यवसायावरती होतो आहे आणि त्यामुळे या मागण्यांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांकडे यांनी या मागण्या मांडलेल्या आहेत आणि आज जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी या सर्व मेंढ्यांचा पुन्हा एकदा गणना करून त्या ठिकाणी योग्य असा नंबर आणि संपूर्ण प्रत्येक मेंढीची गणना करण्याचं आश्वासन या ठिकाणी ठेलारी महासंघाला दिलेलं आहे आणि ह्या मेंढ्यांच्या जेव्हा गणना पूर्ण होऊन जाईल त्यानंतर ह्या मेंढ्यांच्या गणनेनुसार त्या ठिकाणी पास इश्यू केले जावे आणि जेणेकरून ज्या ज्या आमच्या मेंढपाळ बांधवांना त्या ठिकाणी चुकीच्या जागेवरती जाऊन आपल्या मेंढ्या चारण कराव्या लागतात त्या न करता त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या जागेवरती त्यांच्या मेंढ्यांची चराई होऊ शकेल आणि म्हणून हा निर्णय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तसं आश्वासन प्रशासनाने या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ज्या मेंढ्या आहेत या मेंढ्या यांच्या अनेक पिढ्यानुपिढ्या यांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या वडिलोपार्जित या मेंढ्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि आज जर विमा कंपन्यांकडे ही मंडळी गेली आणि सांगितलं आम्हाला याचा विमा काढून द्या तर त्या मेंढ्यांचा विमा काढताना तुम्ही बाजारामध्ये जाऊन मेंढी खरेदी करा, त्याची पावती आमच्याकडे आणून द्या आणि तर त्या पावतीच्या आधारे आम्ही मेंढ्यांचा विमा त्या ठिकाणी काढू अशा प्रकारची विमा कंपन्या यांना वेठीस धरण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही ही पण मागणी केली की याच्याकडे तत्काळ बैठक लावून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून या सर्व मेंढ्यांचा ज्यांच्या या पूर्वापार वडिलोपार्जित मेंढ्या आहेत या मेंढ्यांचा विनापावती त्या ठिकाणी विमा काढला गेला पाहिजे आणि विम्याचा लाभ या लोकांनी मिळाला पाहिजे आणि जे शासनाने निर्देश दिले आहेत किंवा जे क्रायटेरिया ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे या मेंढ्यांना जर काही आकस्मिक मृत्यू आला या मेंढ्यांना जर नैसर्गिक आपत्तीमुळे कुठे त्या ठिकाणी दगावल्या गेल्या तर त्या मेंढ्यांची नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे या संपूर्ण महासंघाने मांडलेल्या आहेत आणि प्रशासनाने प्राथमिकदृष्ट्या या संपूर्ण मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. एक लेखित स्वरूपाचं आश्वासनसुद्धा प्रशासन या ठिकाणी या मेंढपाळ समाजाला देणार आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार आणि या प्रशासन या मेंढपाळ समाजाकडे नक्कीच लक्ष केंद्रित करून यांच्या या मागण्यामध्ये लक्ष घालेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि जर या मागण्या जर पुढच्या भविष्याने पूर्ण नाही झाल्या तर मला असं वाटतं की या मेंढपाळ समाजाला या जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि ते काम शासनाने या मेंढपाळ समाजापुढे करू नये आणि तशा प्रकारची पाळी या समाजावरती आणू नये अशी विनंती या ठिकाणी प्रशासनाला आणि त्या ठिकाणी सरकारला मी करू इच्छितो. धुळे तालुक्यातील बाळापूर फागणे येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 39 वर्षाच्या प्रतिकृत सेवेतून लक्ष्मणनाना बाबूराव चौधरी वर्षितज्ञ फागणे कक्ष रचना सुउपयोग धुळे हे दिनांक 31 जून रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सत्कार अभिनंदन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अधिकारी कर्मचारी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील परिवारातील सर्व सदस्य सोहळ्यास उपस्थित होते.
धुळे तालुक्यातील बाळापूर फागणे येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून लक्ष्मण नाना बाबूराव चौधरी वरिष्ठ तज्ज्ञ फागणे कक्षरचना सुउपयोग धुळे हे दिनांक 31 जून रोजी सेवांत झाले असून त्यांचा सत्कार अभिनंदन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अधिकारी कर्मचारी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील तसेच परिवारातील सर्व सदस्य सोहळ्यास उपस्थित होते. या सत्कार अभिनंदन सोहळ्याचे आयोजन सौ जिजाबाई लक्ष्मण चौधरी, श्री जगदीश लक्ष्मण चौधरी, सौ दामिनी जगदीश चौधरी, चिरंजीव कल्पेश बारकू चौधरी, चिरंजीव चेतन बारकू चौधरी, श्री नीले चौधरी यांनी केले होते. खूप सहकार्य केलं व माझ्या मित्र परिवाराचं व कुटुंबाचं जे प्रेम मला मिळालं त्यामुळेच ही सेवा मी चांगल्या पद्धतीने करता आली. यानंतरही असे सहकार्य व प्रेम मला मिळावं अशी अपेक्षा करतो व माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापूर्वक धन्यवाद देतो. हे यांची सुरुवात एनएमआरपासून झालेली आहे. 39 ते 40 वर्षे त्यांनी सर्व्हिस केलेली. त्या वर्षापासून आमची दोघांची मैत्री मित्रासारखा भाऊ आणि भाऊसारखा मित्र ही सुद्धा उपमा कमी पडेल त्यांना असे आमचे 40 वर्ष संबंध आहेत. आणि प्रत्येक त्यांच्या सुखदुःख असतील, माझ्यावर सुखदुःखाचे प्रसंग आले असतील, आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात जाऊन गेलेलो आहे. आणि नानांचा स्वभाव असा आहे, नानांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाही, कोणी काहीतरी सांगितलं असेल की मला मीटर पाहिजे बाबा, ते नियमात जरी बसत नसेल तर साहेबांना कुठल्या तरी याच्यात करून जणी तर समोरच्याचं काम व्हायला पाहिजे. ना आणि नानांची आयुष्यामध्ये जवळजवळ 5-7 गावावर बदली झालेली आहे, झोनमध्ये बदली झालेली आहे, पण प्रत्येक झोनमध्ये प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर नानांनी तिथले ग्रामस्थांना आपलेच हे केले. आणि नाना चौधरी म्हणजे तिथलंच त्यांचं परिवार ते होऊन राहिलेले, त्याच्यामुळे आजी आपल्या एवढं भर उन्हामध्ये जवळजवळ 40-45 तापमान आहे तरी सुद्धा आपण सगळे नानांचं सत्कार समारंभासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेले. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात झाडे उन्मळी पडली, विजे खांब तारा तुटल्याने बत्ती गुल, लाखोंचे नुकसान. धुळे तालुका काँग्रेसच्या वतीने तालुक्यात अचानक वादळी पावसात झालेल्या नुकसान भरपाई मिळावी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. कठुआ येथील आरोपींना फाशी शिक्षा मिळावी, इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीतर्फे पायी मोर्चाकडे निवेदन देऊन निषेध केला. महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वीज मागण्यासाठी उपोषण ठिकाणी धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांनी भेट देऊन दिला पाठिंबा. बाळापूर फागण्यातील लक्ष्मण नाना बाबूराव चौधरी यांचा सेवानिवृत्ती सत्कार अभिनंदन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आणि याचबरोबर सिटी चॅनल बातम्या संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.